तेरावा मजला तेरावी रूम किंवा तेरा तारखेला काही करणं हे थोडस अशुभ मानलं जात बऱ्याचशा इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज मध्ये या अंधश्रद्धा पाळल्या जातात आणि बट रेव्हन्स आर कन्सिडर्ड लकी फॉर ब्रिटिश मोनार्किल कळलं की बापरे इंग्लंडमध्ये देखील अंधश्रद्धा आहेत कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके आपल्या युट्यूब चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनेलवरती यूके के बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल तर मंडळी आंधळेपणाने पाळलेली श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा तिच्या मागे कुठलंही लॉजिक नसतं आणि अंधश्रद्धा कधीही पाळू नये दे आर द वर्स्ट थिंग काही कारण नसताना काही गोष्टी गुड लक कन्सिडर केल्या जातात आणि कधी काही कारण नसताना काही गोष्टी बॅड लक कन्सिडर केल्या जातात आणि अर्थात आपल्याकडे भारतात मी आजकाल काही बातम्या अशा ऐकल्या की अंधश्रद्धेमुळे अगदी लहान मुलांचे बळी घेणं किंवा अशा खूप एक्स्ट्रीम गोष्टी देखील घडलेल्या आहेत आणि अंधश्रद्धांनी खूप विकृत रूप देखील घेतलेलं आहे पण तेव्हा आपल्याला असं वाटतं की मला महाराष्ट्रातल्या अंधश अंधश्रद्धा माहिती आहेत भारतातल्या अंधश्रद्धा माहिती आहेत पण पाश्चिमात्य देशात देखील अंधश्रद्धा आहेत का किंवा असतील का आपल्याला मोठं होताना बऱ्याचदा असं सा सांगितलं जातं की ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा भा त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा खूप शास्त्रीय दृष्टिकोन होता त्या काळात त्यांनी बोटी बांधून ती लोक भारतात आली त्यांनी इतकं सिस्टमॅटिकली सगळं त्यांचं राज्य पसरवलं आणि खूप सायंटिफिक दृष्टिकोन आहे जेव्हा मी भारतातून इकडे आले तेव्हा मला इथे आल्यानंतर देखील कळलं की बापरे इंग्लंडमध्ये देखील अंधश्रद्धा आहेत आता आज मी तुम्हाला ज्या अंधश्रद्धा सांगणार आहे त्या इंग्लंडमधल्या असल्यामुळे बऱ्याचशा इंग्लिश स्पीकिंग कंट्रीजमध्ये या अंधश्रद्धा पाळल्या जातात आणि ऑफकोर्स त्याच कारणामुळे त्या भारतात देखील आलेल्या आहेत आणि भारतात देखील काही लोक चुकून पटकन एखादी गोष्ट म्हणून जातात अर्थात त्याच्यामागे काही असं शास्त्रीय कारण नसतं किंवा हे वर्क होईल असं नसतं पण आपल्या मनाला समाधान म्हणून काही लोक ही वाक्य भारतात देखील वापरतात तर अशा कुठल्या अंधश्रद्धा आहेत इंग्लंडमध्ये आणि याच अंधश्रद्धा कुठल्या इंग्लिश स्पीकिंग कंट्रीजमध्ये अजूनही पाळल्या जातात आणि यातले काही गोष्टी आपण जरी विश्वास ठेवत नसलो तरी पटकन का बोलाव्यात कारण ते रूढ वाटतं अशा काय गोष्टी आहेत हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर करूया इंग्लंडमधल्या अंधश्रद्धा गुड लक अँड बॅड लक कॉन्सेप्ट ला सुरुवात तुम्ही जर नवीन शूज आणले आणि जर तुम्ही स्टाईलमध्ये ते जर एखाद्या टेबलावर ठेवले की ओ वा आय गट न्यू शूज आणि तुम्ही टेबलावरती ठेवले तर दॅट इज कन्सिडर्ड बॅड लक डेथ ऑफ अ फॅमिली मेंबर असं कन्सिडर केलं जातं म्हणजे याचं कारण असं आहे की पूर्वी युकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मायनिंग केलं जायचं म्हणजे खाणकाम केलं जायचं आणि खाणकाम करताना त्यामध्ये खूप डेंजरस जॉब होते ते त्या खाणीत काम करताना बऱ्याचदा बरीच लोकं मृत्युमुखी पडायची आणि म्हणून एखादी व्यक्ती जेव्हा त्या खाणीत मृत्युमुखी पडायची तेव्हा त्या व्यक्तीचे शूज घेऊन येऊन ते टेबलावर ठेवले जायचे व्यक्ती डेड आहे असं त्या त्या कुटुंबाला कळायचं म्हणजे तुमचा नवरा किंवा तुमचे वडील गेलेले आहेत हे करण्यासाठी तुमच्या टेबलवरती ते शूज ठेवले जायचे त्याच्यामुळे पुटिंग शूज ऑन द टेबल इज कन्सिडर्ड बॅड लक इन इंग्लंड त्यानंतर पुढची गोष्ट जी इंग्लंडमध्ये शुभ समजली जाते ती म्हणजे रेवन नावाचा पक्षी रेवन नावाचा पक्षी हा काही इतर देशांमध्ये अशुभ मानला जातो हा जवळजवळ कावळ्यासारखा किंवा डोम कावळ्यासारखा दिसणारा पक्षी आहे बट रेवन्स आर कन्सिडर्ड लकी फॉर ब्रिटिश मोनार्की। आणि हे कन्सिडर करण्याचं कारण असं की टावर ऑफ लंडनमध्ये सहा रेवन्स हे बसलेले असतात म्हणजे ते पक्षी असतात आणि ते सहा रेवन्स हे त्या टावर ऑफ लंडनमध्ये असलेचं पाहिजेत नाहीतर ब्रिटिश मोनार्की विल फॉल असं कन्सिडर केलं जातं इंग्लंडमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीनी चांगलं करावं किंवा सदिच्छा देताना बऱ्याचदा लोक फिंगर्स क्रॉस्ड असं म्हणतात अर्थात ते भारतात देखील आजकाल म्हणतात उदाहरणार्थ होप आय पास दिस टेस्ट फिंगर्स क्रॉस्ड होप आय डू वेल well इन माय एक्झाम्स फिंगर्स क्रॉस्ड होप युअर टेस्ट रिझल्ट फिंगर्स क्रॉस्ड असं म्हणण्यामागचं कारण असं की जेव्हा पूर्वी एखाद्या व्यक्तीला शुभेच्छा दिल्या जायच्या की होप तुझी ही गोष्ट सक्सेसफुली पार पडो तेव्हा त्यांना असं म्हटलं जायचं फिंगर्स क्रॉस्ड आणि हा क्रॉस करण्यामागचं कारण असं असायचं की या क्रॉस मधून पॉझिटिव्हिटी रेडिएट होते आणि हळूहळू हे फिंगर्स क्रॉस्डचं रूपांतर फिंगर्स क्रॉस्ड असं झालं तर इंग्लंडमधली पुढची सुपरस्टिशन म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती शिंकते तेव्हा त्याला प्लस यू असं म्हटलं जातं अर्थात ते आता आपल्याकडे देखील म्हटलं जातं पण हे म्हणण्याचं कारण असं की जेव्हा यापूर्वी अख्ख्या देशात प्लेगची साथ आली होती तेव्हा अर्थात करोना व्हायरससाठी आपल्याकडे भरपूर टेस्टिंग किट्स आहेत आणि आपल्याकडे आता एका वर्षात वॅक्सिन डेव्हलप करना की कुवत देखील आजच्या जगात आहे पण त्या काळी नव्हती त्याच्यामुळे एखादी व्यक्ती शिंकली की असं समजलं जायचं की बापरे कदाचित हे प्लेगचं साइन असू शकतं आणि म्हणून त्या व्यक्तीला आपल्याकडून काहीच नाही तरी दुवा तरी देऊ आणि म्हणून लोक ब्लेस यू असं म्हणायची आणि बऱ्याचदा असंही पाहिलंय की पटकन कोणी शिंकल्यानंतर ब्लेस यू असं म्हणावं नाहीतर कधी कधी ते रूड देखील कन्सिडर केलं जाऊ शकतं आणि म्हणून ब्लेस यू त्यानंतर पुढची इंग्लंडमधले किंवा युके मधली अंधश्रद्धा म्हणजे टचवूड अर्थात भारतात देखील टचवूड असं बऱ्याचदा म्हटलं जातं आणि टचवूड म्हणण्याचं कारण असं की इंग्लंडमध्ये क्रिश्चनिटीच्या आधी केल्ट्स आणि पेगन्स राहायचे आणि त्यांचा फेरीज गॉड्स किंवा चांगल्या शक्ती म्हणजे उदाहरणार्थ पर्या देव यावरती विश्वास होता आणि या चांगल्या शक्ती लाकडात किंवा झाडात राहतात असं त्यांचं म्हणणं होतं आणि झाड म्हणजे लाकूड त्याच्यामध्ये राहतं म्हणून एखादी गोष्ट जर चांगली होत असेल तर टचवूड असं म्हणून त्या शक्ती ना असं सांगायचं की या गोष्टींना प्रोटेक्ट कर त्या बदलू नयेत आणि म्हणून हे टचवूड असा शब्द प्रचलित झाला म्हणजे उदाहरणार्थ ओ माय बिझनेस इज डूइंग रिअली ग्रेट आय हॅव लॉट्स ऑफ कस्टमर्स टचवूड काही नसेल त्या सरळ डोक्याला हात लावून टचवूड करतात बऱ्याचदा आणि हे आपल्याकडे देखील आलेलं व्हिडिओज आर गोईंग व्हायरल टचवूड हो यातलं काहीही बदलायला नको आणि म्हणूनच टचवूड हा कॉन्स इंग्लंडमधली किंवा युके मधली अंधश्रद्धा म्हणजे घोड्याचा जो शू असतो म्हणजे आपल्याकडे नाळ ज्याला म्हटलं जातं ती इंग्लंड किंवा युके मध्ये खूप चांगली कन्सिडर केली जाते आणि असं समजलं जातं की ती जी नाळ असते घोड्याची ती वाईट शक्तींना आपल्या घरापासून लांब ठेवते आणि त्या घरात येऊ देत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा घरांच्या बाहेर अशी घोड्याची नाळ ठोकून लावलेली दिसते म्हणजे आणि ही मला असं वाटतं की मी भारतात देखील अगदी खेड्यापेडात जर तुम्ही गेला जुने वाडे जे असतात त्या वाड्यांच्या मुख्य जो दिंडी दरवाजासारखा दरवाजा असतो तिथे बऱ्याचदा अशी नाळ लावलेली असते आणि ती अंधश्रद्धा मला माहिती नाही की ही इंग्रजांकडून आपल्याकडे आलेली आहे की आपल्याकडून त्यांच्याकडे गेलेली आहे पण ही घोड्याची नाळ लावण्याची पद्धत इंग्लंडमध्ये किंवा यु केमध्ये देखील आढळून येते आणि दॅट इज अनदर सुपरस्टिशन इन यु के त्यानंतर पुढची इंग्लंड किंवा मधली सुपरस्टिशन म्हणजे फ्रायडे द थर्टीन हा दिवस अतिशय वाईट मानला जातो आणि हा दिवस वाईट का मानला जातो हे थोडक्यात सांगा असं आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीपैकी अभिजित यांनी विचारलं होतं बऱ्याचदा मध्ये जर तुम्ही गेला तर तेरा नंबरची रूमच नसते म्हणजे हॉटेलमध्ये बारा रूम नंबर नंतर डायरेक्ट चौदा नंबरची रूम असते त्याच्यानंतर मजल्यांमध्ये तेराव्या मजल्याला डायरेक्ट चौदावा मजला किंवा बारा ए बारा बी असं म्हटलं जातं हॉटेलमध्ये तेरा नंबरची रूम असेल तर लोक कदाचित ती रूम बुक करणार नाहीत किंवा करत नसावेत म्हणून त्यांनी तेरा नंबरची रूम ठेवलेली नाही हॉस्पिटलमध्ये तेरा नंबरची रूम ठेवत नाहीत अर्थात तेरा नंबर भारतात वाईट मानला जात नाही पण बऱ्याचशा वेस्टर्न नंबर हा वाईट मानला जातो आणि फ्रायडे द थर्टिंथ हा दिवस तर आणखीन वाईट मानला जातो आणि तेरा ही तारीख बऱ्याचदा अवॉइड केली जाते हे करण्यामागचं कारण काय असेल ज्या दिवशी जीजसला क्रुसिफाय केलं होतं म्हणजे ज्या दिवशी जीजसला क्रॉसवरती जेव्हा असं ठोकून मारलं गेलं होतं तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी सगळ्या लोकांनी एकत्र बसून एक मोठी पार्टी केली होती बऱ्याच लोकांना द लास्ट सफर माहिती असेल तेव्हा त्यामध्ये एकूण बारा लोकं बसून जेवत होती आणि तेरावी व्यक्ती जी आली तिचं नाव होतं ज्युडस आणि त्या ज्युडसने जिजसबद्दल सांगून त्याला पकडून दिलं आणि जीजस त्याच्यामुळे क्रुसिफाय झाला असं समजलं जातं आणि म्हणूनच तेरा तारीख तेरावी व्यक्ती हे वाईट समजलं जातं त्याचप्रमाणे ही गोष्ट शुक्रवारी देखील झाली होती त्याच्यामुळे फ्रायडे द थर्टिन्थ हा नंबर किंवा ही तारीख किंवा शुक्रवार सुद्धा ऍक्च्युली विकेंड नसतो खरं तर चांगली समजायला पाहिजे पण तरी पण फ्रायडे आणि फ्रायडे द थर्टीन्थ या दोन गोष्टी आणखीन वाईट समजल्या जातात अर्थात या गोष्टी भारतात जनरली पाळलेल्या मी पाहिलेल्या नाहीत जसा माझा अनुभव आहे हे जर काही बदललं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा पण मला जसं माहिती आहे तसं भारतात तेरा तारखेला अजून काही अशुभ वगैरे मानलं जात नाही कारण आपल्याकडे तसं काही कारण नाही आहे पण ब्लेस यू किंवा टच वूड अशा गोष्टी भारतात खूप कॉमनली केलेल्या पाहिलेल्या आहेत जर काही बदललं असेल तर मला कमेंट करून कळवा जात पुढची इंग्लंड किंवा मधली चांगली आणि वाईट गोष्ट म्हणजे बर्ड कॉल्ड मॅकपाय मॅकपाय नावाचा पक्षी म्हणजे जर एक मॅकपाय दिसला तर दॅट इज बॅड लक दोन मॅकपाय दिसले तर दॅट इज गुड लक म्हणजे भारतात जसं आपल्याकडे एक साळुंखी दिसली तर दॅट इज कन्सिडर्ड बॅड लक आणि दोन साळुंख्या दिसल्या तर दॅट इज कन्सिडर्ड गुड लक तसंच मॅकपायचं आहे तुम्हाला एक मॅकपाय दिसला तर दॅट इज कन्सिडर्ड व्हेरी बॅड अजिबात mm -hmm. चांगली गोष्ट नाही आणि त्याच्यासाठी रेमेडी म्हणजे जर तुम्हाला एक मॅकपाय दिसला तर तुम्ही त्याला म्हणायचं हाय मॅकपाय हाऊज युअर वाईफ आणि हे विचारण्याचं कारण असं की तुम्ही त्याला विचारलो आणि तो मग तुमचं ते बॅडलक काढून फेकून देईल ब्रोकन मिरर किंवा फुटलेला आरसा हा युके मध्ये बॅडलक कन्सिडर केला जातो म्हणजे तुम्हाला जर फुटलेला आरसा दिसला किंवा तुम्ही जर आरसा फोडला तर पुढचे सात वर्ष तुमच्या आयुष्यात बॅड लक आहे आणि मग तुमची बॉडी ही सात वर्षांनी परत रिजनरेट होते आणि मग तुमच्याकडे गुडलक येतो आणि मग तुमचं सात वर्षाचं बॅडलक जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर आरसा कधीही फोडू नये किंवा फुटलेल्या आरशात स्वतःला बघू नये अशी एक अंधश्रद्धा इंग्लंड किंवा यू केमध्ये आहे आणि असं समजलं जातं की मला तरी असं वाटतं की लहानपणी एखादं मूल खेळताना आरसा फोडत असेल आणि म्हणून त्याची आई म्हणाली असेल की बघ Bad luck लक येईल त्याच्यामुळे आरसा फोडू नकोस आणि म्हणून हे कदाचित असू शकतं त्याच्यामागचं कारण कोणाला माहिती नाहीये पण ऑफकोर्स फुटलेला आरसा इज कन्सिडर्ड बॅडलक इन युके त्यानंतर पुढची युके मधली गोष्ट जी बॅडलक कन्सिडर केली जाते ती म्हणजे काळी मांजर म्हणजे जर तुम्हाला कुठे काळी मांजर जाताना दिसली तर असं समजलं जा जातं हो की डेविल जो असतो तो विच ला गाईड करण्यासाठी एक काळी मांजर पाठवतो हो म्हणजे जी काळी मांजर चाललेली आहे तिच्या मागे कुठेतरी विच असणार म्हणजे हडळ असणार आणि म्हणून ती काळी मांजर इज कन्सिडर्ड बॅडलक म्हणून युके मध्ये काळी मांजर ही वाईट कन्सिडर हे बॅडलक कन्सिडर केली जाते ती म्हणजे ओपनिंग अंब्रेला इनसाइड द हाऊस ऑर इनसाइड द कार म्हणजे जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडत असाल आणि तुम्ही घरातच जर छत्री ओपन केली तर दॅट इज कन्सिडर्ड बॅड लक बाहेर जा छत्री उघडा आणि मगच बाहेर जा असं म्हणजे घरात छत्री उघडून असं असं बाहेर नाही जायचं दरवाजात अडकत अडकत आणि हे कन्सिडर करण्याचं कारण असं सांगतात की पूर्वीच्या काळी इजिप्शियन कल्चरमध्ये सूर्याला देव जसं मानलं जायचं जसं भारतातही मानलं जातं आणि त्याच्यापासून प्रोटेक्शनसाठी छत्री वापरली जायची पण जर तुम्ही ती घरातच ओपन केली तर दॅट इज कन्सिडर्ड रूड टू सूर्य अर्थात इंग्लंडमध्ये सूर्य खूप कमी वेळा दिसतो पाऊसच असतो पण तरीसुद्धा इंग्लंडमध्ये घरात किंवा कारमध्ये छत्री इंडोर्स छत्री ओपन करणं बॅडलक कन्सिडर केलं जातं तर अशा आहेत या केमधल्या सुपरस्टिशन्स किंवा अंधश्रद्धा होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला केमधल्या कुठल्या सुपरस्टिशन्स खूप विचित्र वाटल्या किंवा तुम्हाला यू केमधल्या कुठल्या सुपरस्टिशन्स भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या अंधश्रद्धेशी सिमिलर वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय